सांगली सुद्धा या बंदमध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय, तर अत्यावश्यक सेवा वगळता हा बंद पाळण्यात येणार आहे। मात्र या बंदला काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवलाय तर काहींनी पाठिंबा दिलाय, त्यामुळे महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या बंदला सांगलीत संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांच्यावरती जो अत्याचार झाला याच निषेधामध्ये आज महाविकास आघाडीतर्फे बंदची हाक दिलेली आहे। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्याला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी व्यापाऱ्यांनी काही प्रमाणात या ठिकाणी बंदला प्रतिसाद दिलेला आहे, संमिश्र असा प्रतिसाद आहे। सांगली जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे महापूर आल्यामुळे या ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध दर्शवलेला आहे, तर काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बंदला पाठिंबा दिलेला आहे। जो शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झाला, शेतकऱ्यांच्यावरती जो जी गाडी घातली आणि त्या ठिकाणी कोणतीही कारवाई या ठिकाणी अद्याप करण्यात आलेली नाही, त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे। सांगलीमध्ये या ठिकाणी संमिश्र असा प्रतिसाद दिसून येत आहे। त्याचबरोबर सांगलीमध्ये महाविकास आघाडीतर्फे 9 वाजता रॅलीसुद्धा या ठिकाणी निघणार आहे आणि मोदी सरकारचा या ठिकाणी निषेधही व्यक्त केला जाणार आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।